मी आम्ही सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचं जागोजागी स्वागत केलं जात आहे. आणि सध्या आपण भिवंडी ग्रामीणमध्ये आहोत आणि बापगाव या ठिकाणी आपण पाहू शकतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुलांची उधळण करत हार घालत निलेश सांबरे यांचं स्वागत करण्यात येते. भिवंडी लोकसभेच्या या ग्रामीण टप्प्यामध्ये जागोजागी अशाच प्रकारे निलेश सांबरे यांचं स्वागत करण्यात येते. विजय निर्धार यात्रा सुरू झालेली आहे आणि आजचा या विजय निर्धार यात्रेचा सातवा आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस. आणि या दिवसांमध्ये वाडा असेल, शहापूर असेल, मुरबाड असेल, अनेक तालुके निलेश सांबरे यांनी पिंजून काढले आहेत. आणि आज ग्रामीणमध्ये ही विजय निर्धार यात्रा जी आहे ती येऊन पोहोचली आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळतात. फुलांची उधळण करून यांचं स्वागत जे आहे ते आज भिवंडी ग्रामीणमध्ये करण्यात येते. आणि तरुण असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सगळ्यांची उपस्थिती या ठिकाणी लक्षणीय अशी पाहायला मिळते. फुलं ठेवा ना बाप. हा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो. काही ग्रामस्थ आपल्यासोबत जोडले, त्यांच्यासोबत सर काय सांगाल? निलेश सरांचं स्वागत करण्यात आलं, फुलांची उधळण केलेली, उत्साहाचं वातावरण. सध्या तरी जो साहेबांचा समाजकार्य बघून आम्ही सर्व त्यांच्या समाजकार्य प्रेरित होऊनच साहेबांना आमचा सर्व जवान जो आहे मुलांचा हे पाठिंबा आहे. आणि आतापर्यंत जे त्यांनी कार्य केलेलं आहे ते कोणतीही जात, कोणतीही पात, कोणताही धर्म न बघता त्यांनी सांबरे साहेबांनी प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभं राहून त्यांना मदत केलेली आहे. म्हणूनच हे तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी उभा आहे. सर कसा आनंद होतोय सर आलेले आहेत? साहेब आल्यानंतर आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये आमच्या भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये खूप असं उत्साहाचं वातावरण आहे. तरुणांचा जो उत्साह आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. याच्या आधीच्या सर्व राजकारण्यांना एवढं तरुणांचं प्रेम किंवा जनतेचं प्रेम अजिबात मिळालेलं नाही. सांबरे साहेबांच्या रूपाने जो हिरा या भिवंडी ग्रामीण लोकसभेला मिळालेला आहे आणि तो जो हिरा आम्ही लवकरच लोकसभेमध्ये पाठवू हा निर्धार आमच्या भिवंडी ग्रामीणच्या सर्व जनतेने केलेला आहे. काही भिवंडी ग्रामीणमध्ये उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे. निलेश सांबरे सर यांचं उदाहरण करून आपण स्वागत केलेलं आहे. काय सांगा? समाजासाठी जे काही करतात ते सर्व जे समाजकार्य त्यांचं आहे हे खूप मोठं आहे. खूप मोठा आम्ही शब्दात सांगू शकत नाही एवढा त्यांचा मोठा आहे. आणि आपण आमच्यासाठी पण जे काही केलं ते कोणी नाही करू शकत, ते आपण केले. आता आजचाच काही दिवसाचा उदाहरण सांगतोय. एक आगरी समाजाचा मुलगा आहे जो भिवंडी लोकसभेचा आहे. जवळजवळ 1.5 महिना झाला तो पूर्ण फिरतोय पण त्याला कोणीही काहीही मदत केली नाही. जवळजवळ 3.5 लाखाची त्याची सर्जरी आहे. माझ्याकडे त्याचा फोटोसुद्धा आहे. पण माझ्या आप्पांनी एका फोनावर 15 मिनिटाच्या आत त्या मुलाला आश्वासन दिलेलं आहे. 20 दिवसाच्या आत त्या माणसाचा ऑपरेशन सर्जरी 3.5 लाखाची पूर्ण होणार हे मला आश्वासन दिलेलं आहे आणि तो 100% पूर्ण होणार याची मला खात्री आहे. साहेबांनी जसं जातपात धर्म कोणताही न बघून प्रत्येकाला मदत केलेली आहे तसंच आम्ही 4 तारखेला बघता कोणताही पक्ष न बघता 4 तारखेला फटाके वाजवायला आम्ही तयार आहेत. आनंदाचं वातावरण आहे. संपूर्ण समाज खाली आलेला आहे, रस्त्यावरती उतरलेला आहे. फुलांची उधळण करून तुमचं स्वागत करण्यास खूप आनंद वाटतोय. का पहिल्यांदा समाज कुठेतरी जात पात धर्मापलीकडे एकत्रित होता. हा शिक्षण घेतलेला शिक्षणाचा आहे, सुशिक्षित समाज झालेला आहे. वारंवार बघतो निवडणुका आला का जाती धर्माच्या नावाने निवडणुका लढल्या जातात. कुठेतरी भावनेला हार घालून मी या समाजात आहे, मलाच मतदान करा, मी त्याच समाजात आहे. ज्या समाजाला लुटतात त्याच समाजाकडून परत आवाहन करून मतं मागतायत की त्याला कुठेतरी चाप बसलेला आज दिसतोय. सर्व जाती धर्म नवतरुण मंडळ सर्व एकत्रित आले आहेत. माय माऊल्या एकत्रित आलेले आहेत. देशाची पहिली निवडणूक ही अशी आहे का अपक्ष उमेदवार असताना सर्वपक्षीय नेते मंडळी, सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय महिला मंडळ यांनी ही निवडणूक ताब्यात घेतलेली. ती स्वतःची निवडणूक समजून प्रतिष्ठेची केलेली आहे आणि त्याचाच प्रतिसाद आज सकाळी कोण गावापासून प्रत्येक गावामध्ये आपण फिरतोय. मोठ्या प्रमाणामध्ये बांधव आपले भगिनी आपल्या उभ्या आहेत, अगदी वडीलधारी मंडळी आहेत आता आहे आणि खूप आनंद वाटतो. तर केलेल्या कामाचं कुठेतरी चीज होत आहे. आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरणावरती आपण जिजाऊ संस्थेमार्फत काम केलं, रोजगारामार्फत काम केलं आहे. त्याचं कुठे ना कुठे यश मिळले. काम तर आपण झडपुलीपासून सुरुवात केली होती. प्रत्येक गावागावामध्ये त्याचं बीज रोवलेलं आहे आणि ते बीज आज दिसते. नक्कीच मागील 15 वर्षांपासून सुरू असलेल्या
उत्स्फूर्त असा प्रतिसाद भिवंडी लोकसभेच्या या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये निलेश सांबरे यांना मिळताना पाहायला मिळतोय. समोरची गर्दी आपण बघू शकतो, डाव्या बाजूला महिला असतील, तरुण असतील, यांचीही उपस्थिती या ठिकाणी लक्षणीय अशी आहे. आणि हे सगळे ग्रामस्थ आपण पाहू शकतो रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि निलेश सांबरे यांचं स्वागत त्यांच्या माध्यमातून करण्यात येतं. आणि अक्षरशः या संपूर्ण रस्त्यावरती आपण जर खाली पाहिलं तर हा फुलांचा असा ढीग झालेला आहे. हा संपूर्ण आनंद या ठिकाणी ग्रामस्थ व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि निलेश सांबरे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि या पापगावामध्ये आपण बघू शकतो एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निलेश सांबरे यांच्या आगमनानंतर झालेलं पाहायला मिळते. खरं तर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मागील 15 वर्षांहून अधिक काळ जे आहे ते सामाजिक कार्य सुरू आहे आणि या संपूर्ण कार्याचं चीज झालेलं आहे अशी भावना बोलताना निलेश सांबरे यांनी व्यक्त केलेली आहे. आणि आपण बघू शकतो या ठिकाणी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात निलेश सांबरे सर यांच्यासोबत फोटो टिपण्यासाठी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि कोंडगावपासून सुरू झालेली आजची ही विजय निर्धार यात्रा हळूहळू भिवंडी ग्रामीणमध्ये मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि समस्त ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरती एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. जागोजागी अशाच प्रकारे फुलांची उधळण करून JCB माध्यमातून फुलं उधळून निलेश सांबरे सर यांचं स्वागत करण्यात येतंय. आणि एक आपण बघू शकतो वेगवेगळे पक्षाचे पदाधिकारीही निलेश सांबरे सर यांच्यासोबत जोडताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशातच निलेश सांबरे सर यांच्यासोबत फोटो टिपण्यासाठी ही प्रचंड झालेली गर्दी आपण बघतोय. सोबतच आपण या ठिकाणी पाहू शकतो राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष यांनीही निलेश सांबरे सरांसोबत जोडले. सर काय सांगाल, राष्ट्रवादीमध्ये होतात निलेश सांबरे सरांसोबत तुम्ही जोडले? सर साहेबांचे सामाजिक कार्य जे बघून आम्ही राष्ट्रवादी भिवंडी युवक ग्रामीणची तालुका कार्यकारिणी पूर्ण साहेबांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत. साहेबांचे जे कार्य आहेत शैक्षणिक असो, आरोग्य असो, महिला सक्षमीकरण असो, आज कोकणात पूर्ण सर्वत्र 6 जिल्ह्यांमध्ये पसरून आहे. आणि त्यांच्या कामाला प्रेरित होऊन आम्ही पूर्ण राष्ट्रवादी युवक टीम भिवंडी ग्रामीण राष्ट्रवादी युवक टीमची शरद पवार गटाचे पूर्ण माझं टीम भिवंडी ग्रामीणची पूर्ण कमिटी साहेबांना समर्थन देत आहेत. आणि येणाऱ्या भविष्यात लोकसभा भिवंडी लोकसभेमध्ये 20 तारखेला भरभरून राष्ट्रवादी युवक माझ्या टीमनी साहेबांना भरघोस मताने निवडून आणावा. आणि 4 तारखेला गुलाल हा साहेबांचाच असणार आम्ही आश्वासन देतो माझ्या पूर्ण कमिटीतर्फे. राष्ट्रवादी शरद पवार गट युवक